भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एकीकडे नाईक यांच्या अटकेसाठी राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यावर आता न्यायालयीन लढाई देखील पूर्ण ताकदीनं लढणार असल्याची माहिती पीडित महिलेच्या वकील ऍडव्होकेट लुसी मेसिया यांनी दिली. देखभाल खर्च, संपत्ती, व्यवसाय अशा अनेक बाबींची पीडित महिलेचे वकील न्यायालयात मागणी करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. इन्क्वायरी करत आहे आणि आमच्याकडून जे काय पुरावे आहेत ते पोलिसांनी मागितले पण आहेत आणि घेतलेले पण आहेत, तर ती प्रोसेस सुरू आहे. ॲज फार ॲज आम्ही काय पुढे ॲक्शन घेणार आहोत, आम्ही क्रिमिनल तर ऑलरेडी घेतलेलंच आहे, आम्ही सिव्हिल ॲक्शन देखील घेणार आहोत जिथे आम्ही मेंटेनन्ससाठी आणि प्रॉपर्टी आणि लॉट मेनी अदर थिंग्स जे बिझनेस आहे ते आहे त्याची मागणी ठेवणार आहोत.